ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. गुटखा बंदी असूनही अमरावती शहरासह जिल्ह्याभरात गुटख्याची मोठ्या प्रमाणावर अवैध विक्री सुरू आहे. त्यामुळे तात्काळ गुटखा बंदीची अंमलबजावणी करण्यात यावी, अवैध गुटखा विक्रीला आळा घालावा या मागणीसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात स्वराज्य संघटनेनं अर्धनग्न आंदोलन केलं. यावेळी अगदी जिल्हाधिकारी पवनीत कोळ यांच्या दालनासमोर गुटख्याची पाकिटं घेऊन अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं. तर जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. तातडीने गुटखा बंदी झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावर चढून आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय. स्वराज्य संघटनेच्या वतीने माननीय कलेक्टर साहेब यांच्या दालनात आम्ही अर्धनग्न आंदोलन करून प्रशासनाला व शासनाला जागृत केलं की शहरात संपूर्ण अमरावती शहरात जिल्ह्यात अवैध प्रमाणात गुटखा विक्री चालू आहे. याला जर आळा घालत नसेल आज आम्ही आमचे अर्ध नग्न आंदोलन केले. जर आम्हाला आज कलेक्टर साहेबांनी आश्वासन किंवा चार ओळीचं पत्र जर दिलं नाही तर उद्या आम्ही आपल्या मीडियाच्या समोर कलेक्टर ऑफिसच्या वर चढल्याशिवाय सोडणार नाही. म्हणून त्यांना आमची निम्र विनंती आहे की अमरावती शहरातले जे काही गुटखा तस्कर आहेत यामध्ये राजकीय पुढाऱ्यांचा फार मोठ्या प्रमाणात हात आहे. जे काही राजकीय पुढारी या गुटखा तस्करीला हातभार लावत आहेत त्यांनाही आम्ही हात जोडून विनंती करतो की ते या प्रकरणात गुटखा बंदीच्या प्रकरणात त्यांना हातभार लावू नये, अन्यथा त्यांचं जे जनप्रतिनिधित्व आहे ते धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. आज जर आम्हाला कलेक्टर साहेबांनी चार ओळीचं पत्र दिलं नाही गुटखा बंदी संदर्भात अमरावती जिल्ह्यात तर उद्या आम्ही आपल्या मीडियाच्या मार्फत सर्व जिल्ह्यात सुचवितो की कलेक्टर ऑफिसवर चढून येथे आंदोलन केल्याशिवाय सोडणार नाही. सर्व स्वराज्य संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते आम्हाला अर्ध्या 15 ते 20 मिनिटात इथून अटक करण्याचे आदेश कलेक्टर साहेबांनी दिले. आम्ही तेसुद्धा आम्ही सहन करणार आहे, परंतु गुटखाबंदी झाल्याशिवाय आम्ही हा ताफा सोडणार नाही. द व्हॉइससाठी सागर डोंगरे, अमरावती.